पिंपरी चिंचवड शहरात आज अजित पवार आणि उमेदवार आणि नाराज उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पार्थ पवारचं काय घेऊन बसा, मी म्हणतो म्हणून तो राजकारणाच्या बाहेर राहील, मी त्याचा बाप आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा सक्रिय सहभाग नसल्याचा प्रश्न विचारला असता, ही राज्याची निवडणूक आहे, पवार कुटुंबाची नाही, मला वाटतं त्याने न यावं, मी त्याचा बाप आहे अशा शब्दात अजित पवारांनी उत्तर दिले. तुम्ही ना, ही महाराष्ट्राची निवडणूक आहे, महाराष्ट्राचे उमेदवार 288 आघाडीचे उभे केलेले, तुम्ही त्याच्यामध्ये हे काही पवार घराण्याची चर्चा नाही. आपली प्रेस कॉन्फरन्स, आम्ही आमच्या घरातलं काय करायचं ते करू. तुम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार, आमचे अधिकृत असणारे उमेदवार, आमचा शपथनामा जो आम्ही प्रसिद्ध केलेला आहे, किंवा आज समोर ज्या सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका, ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चा त्या ठिकाणी करा. मला वाटतं नाही यावं, संपला विषय, मी त्याचा बाप आहे. पिंपरी चिंचवड भोसरी शहरात अराजकता वाढली आहे. भाजप शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणं गरजेचं असून गुन्हेगारी रोखणं काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महागडीतर्फे चिंचवडमधून राहुल कलाटे, भोसरीत विलास लांडे पुरस्कृत केले आहेत, तर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय. तर नाराज झालेल्या उमेदवारांची समजूत काढतो, एकेकाला आत घेतो आणि नाराजी काढतो असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय. अहो, यांना पवारांच्या शिवाय चंपाला काही दिसतच नाही. शॉर्ट फॉर्म आहे अप, कसं अजित पवार अप, तसं चंपा. तर ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाहीये. प्रत्येक वेळेस ते पवार साहेबांना पण राजकारणातनं बाजूला, तुम्हाला पटतं का पवार साहेब राजकारणातनं दूर जातील? पवार साहेबांनी किती चढउतार पाहिले. अ 55 आमदारांपैकी 50 आमदार निघून गेले, 5 आमदार राहिले तरी देखील तितक्याच तडफेने पवारसाहेब बाहेर पडले. आज देखील तुम्ही पाहताय ना, आज पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमकपणे ते त्यांची भूमिका मांडताय आणि मला हे सरकार बदलायचं अशा पद्धतीनं सांगताय. पवारसाहेबांचा पिंडच की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे. आज महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. हे मी फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणत नाही, माझ्याकडे आकडेवारी आहे. मी आकडेवारीनं सिद्ध करून देतो की 2014 मी अर्थ मंत्रालय सोडलं तेव्हा किती कर्ज होतं आणि आता किती कर्ज आहे ते. हे सगळे जे काही प्रकार आहे त्याच्यातनं मला एक उदाहरण सत्ताधारी पक्षाने सांगावं की हे काम त्यांचं 5 वर्षाच्या काळामध्ये लोकांना लोकोपयोगी म्हणजे लोकप्रिय अशा पद्धतीचं काम त्यांचं झालं, एक पण दाखवता येणार नाही.